रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधामध्ये केलेल्या बेताल वक्तव्याचा महाड तालुक्यामधील आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय. यावेळेला तमाम महाडकरांनी जगदीश गायकवाड याला महाड क्रांतीभूमीमध्ये यापुढे प्रवेश करून देणार नाही असा निर्धार केलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि यामुळे जगदीश गायकवाड यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी जयंतीत तीव्र संताप निर्माण झाला आणि त्याचे निषेध आणि मोर्चा आता आपल्याला पाहायला मिळतो. जगदीश गायकवाड आरपीआयचे नेते समजतात, परंतु ते भाजपचे नगरसेवक शेकापाच्या ह्या सगळ्या दावणीला बांधून आलेले हे आरपीआयचे नेते आज बाबासाहेबांच्या रक्तावर, बाबासाहेबांच्या दातवांवर, घराण्यावर त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत अपशब्द वापरलेले असल्यामुळे संपूर्ण महाड तालुक्यातील बौद्ध समाज आज त्यांच्या प्रतिमेचं दहन करून त्याचा निषेध करीत आहे. जगदीश गायकवाडला याच्या पुढे महाडमध्ये नो एंट्री असा समाजाने निर्णय घेतलेला आहे. 20 मार्चला एकत्रीकरणाचा सगळ्यांचा बेत असतो, पण तो हाणून पाडायचं काम जगदीश गायकवाड आणि त्याचे चमचे करत असतात. यावेळी तसं होऊ देणार नाही. आम्ही सर्वतोपरी सर्व ताकदीनिशी जगदीश भाईला या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय